आफ्टरनून स्टुडंट सायन्सचा लेसन नंबर थ्री फोर्स अँड प्रेशर हा लेसन आपण चालू केला आहे या लेसनमध्ये आपण पहिला पॉइंट जो पाहिला कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस oh, म्हणजे एकमेकांमध्ये कॉन्टॅक्ट होणे लगेच बल प्रयुक्त होणे आणि सेकेंड संपर्कात न येणार आहे हे दोन फोर्सचे टाईप बघितले आता त्यानंतरचा पॉइंट आहे आपला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत टेक अ कार्डबोर्ड बॉक्स टाय थिक स्ट्रिंग टू तू इट्स टू साइड्स अँड कीप इट ऑन अ स्मूथ टेबल इन फिगर हा टेबल दाखवलाय त्यामध्ये तुम्हाला एक कार्डबोर्ड पेपर दाखवलाय त्यावरती काय ठीक स्ट्रिंग इज टू साईड कीप स्मूथ टेबल शोन इन फिगर चित्रामध्ये तुम्हाला पुठ्याचा एक खोकं घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना काय करायचं इन्ले सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृतात दाखवल्याप्रमाणे खोकं काय करायचं सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठो टाई टाय वेटिंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू टू एंड्स आणि काय करायचं दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूंकडून खाली घ्या त्याच्या टोकांना काय करा समान वस्तुमानाची पारडी म्हणजे हे काय वजन काटा वेट बॉक्स बांधा दोन्ही त्यांनी काय टाय वेटिंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू टू एंड्स त्यांनी सांगितले की दोन्हीही दोन्ही पाड्यात एकाच वस्तूच्या वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजने ठेवा आता या ह्याच्यावर तुम्ही वजन खाट्यावर तुमचे वेट ठेवलं म्हणजे दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम वगैरे तर इकडे तुम्ही एखादी वस्तू ठेवा कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन काय करायचे दोन्हीकडे इक्वल ठेवा द बॉक्स एट डज नॉट मूव ऑन अ टेबल हा बॉक्स या टेबलापासून मू नाही झाला पाहिजे हल्ला नाही पाहिजे इ मोर मासेस इज केप्ट इन वन ऑफ द पॅन्स देन इन द अदर द बॉक्स स्टार्टेड्स मूविंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन दुसऱ्या पारड्यामध्ये अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास आता यामध्ये दोनशे ग्रॅम ठेवलं आणि यामध्ये दोनशे ग्रॅम ऐवजी तीनशे ग्रॅम साखर ठेवली तर तुम्हाला काय तुम्हाला काय दिसून येईल की एक जो पारडा आहे ते काय होईल खाली जाईल आणि एक आहे त्या स्थितीमध्ये राहील अधिक वस्तुमानाचं वस्तू ठेवलेलं खोक का, हे काय होईल दिशेने खालच्या दिशेने काय होईल म्हणजे या दिशेने खालच्या दिशेने सरकू लागेल आणि जर दोन्हीही पारड्यामध्ये समान वस्तू असेल तर काय दिसेल इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट अॅन बोथ द पॅन्स वेन इक्वल मासेस आर केप्ट इन दे त्यावेळी गुरुत्वाकर्षण बल कार्यरत होतो म्हणजेच खोक्यावर काय होतं संतुलित बल धीज मीन अ बॅलन्स्ड फोर्स म्हणजे एका का दोन्ही काठ्यांमध्ये समान वस्तुमान असेल तर तिथं काय तयार होतं बॅलन्स्ड फोर्स आणि जर एका काठ्यामध्ये दोनशे ग्रॅम आहे एका काठ्यामध्ये दोनशे ग्रॅमपेक्षा जास्त वस्तुमान असेल तर तो काठा काय होतो एक खाली येतो आणि एक वरती जातो धीस इज अ अनबॅलन्सड फोर्स यालाच आपण काय म्हणतो अनबॅलेन्स्ड फोर्स लक्षात ठेवा बॅलन्सड म्हणजे संतुलित आणि अनबॅलेन्सड म्हणजे असंतुलित बॅलन्स म्हणजे दोन्हीकडे इक्वल अँड अनबॅलन्स्ड म्हणजे अनइक्वल कुठेही इक्वल नाही चिल्ड्रन प्लेईंग टग ऑफ वॉर पूल द रोप इन देअर रिप्रेझेंटेटिव्ह डायरेक्शन रस्सी खेच खेळणारी मुलं आपापल्या दिशेने जोरात ओढतात इफ द फुल ऑफ द फोर्स इज इक्वल ऑन द टू साईड्स दोन्ही बाजूनी सारखीच ओढ म्हणजे बल असेल तर काही दोर हलत नाही म्हणजे एका बाजूचे दोर जास्त ओढतात तर एका बाजूचे कमी म्हणजे ती जी दोरी आहे ती काय होती है? एका साईडला जास्त जाती द रोप डज नॉट मूव इफ द फोर्स इज अ मोवर वन साईड द रोप मूवज इन दॅट डायरेक्शन ज्या साईडने जास्त जोर लावू ज्या साईडने जास्त फोर्स लावू त्या साईडला ते दोरी काय होते जात असते दिस मीन दॅट इनिशियल द टू फोर्सेस आर बॅलन्सड द रोप मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ हायर फोर्स व्हेन द फोर्सेस बिकम अनबॅलेन्स्ड म्हणजे ज्या साईडला म्हणजेच आधी दोन्हीही बल काय असतात संतुलित असतात बॅलन्स्ड असतात पण ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने म्हणजे असंतुलित बल कधी तयार होतो अनबॅलन्स्ड बल कधी तयार होतो ज्यावेळी ती एका साईडलाच जा ओढली जाते लेटस सी वन मोर एक्झाम्पल व्हेन बिग ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन द ग्राउंड त्यांनी काय सांगितले की दोन धान्याने भरलेल्या दोन मोठ धान्याने भरलेला मोठा जम डप्पा जमिनीवरून सरकताना तो एका व्यक्तीने सव सर, सरखवण्यापेक्षा इ बिकम इझियर ऑफ टू पर्सन पुश इज द रॅदर दॅन वन एकापेक्षा दोन व्यक्तीने पुढे एकाच दिशेने बल लावले असतो काय होईल पटकन पुढे जाईल वेन द फोर्स इज अप्लायड बाय बोथ इन द सम डायरेक्शन एकाच साईडने दोघांनी ढकलला तर तो पटकन पुढे जाईल द मोमेंट इज इझी यू मे हॅव अ एक्सप्रियन्सड दिस वॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम द एक्झाम्पल याचा अनुभव तुम्हाला कसा घेता येईल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एखादा ब आता सांगितलं धान्यानं भरलेला जी कोठे असते ती एकानं सारली तर तो काही लवकर डब्बा पुढे जाणारा नाही पण दोघांनी सारली तर ती काय होईल पटकन पुढे जाईल इफ इफ सेवरल सेवरल फोर्सेस इफ सेवरल फोर्सेस आर ॲप्लायड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन of फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूवर एखाद दिशेने अधिक बल लावल्यास त्याच्या बेरजेवढे बल वस्तूवर प्रस्तित प्रस्तुत होत असते म्हणजे जेवढे आपण वजन जेवढं वजन आहे तेवढ्याच जोरानं ते काय होतं पुढे जात असते इफ टू फोर्सेस आर ॲप्लायड ऑन अँड ऑन वन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन अपोजिट टू इच अदर अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्सेस ॲक्ट ऑन ऑन ऑब्जेक्ट आणि जर दोन्ही बल एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूनं लावलं तर फरका इतका बल वस्तूवर प्रस्थित होत नाही म्हणजे कुठेच जाणं नाही आहे त्याच लागेल कारण का दोघा दोन्हीही साईडनं दोघंही बल लावत असतात पण ती वस्तू काही हलत नाही फोर्स इज एक्सप्रेस्ड इन अ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी बल हे परिणाम बल हे परिणाम व दिशा यांमध्ये व्यक्त काल केले जातेच म्हणजेच काय तर बल हे काय व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी आहे व्हेक्टर आहे ती इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज डू टू द नेट फोर्स एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर झालेल्या त्यावर जो बल लागला आहे त्यामुळे तो होत असतो वेन अ फोर्स इज ॲप्लायड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्ज इट स्पीड अँड डायरेक्शन चेंज सिमिलरली अ फोर्स इज अ रिक्वायर्ड टू स्टॉप अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स म्हणजेच काय तर वस्तूमुळे बला स्थिर बलामुळे स्थिर वस्तूला काय मिळते गती मिळते स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे एखादी स्थिर वस्तू आहे आपण जसं की हा हे टोपण ठेवलं ही काय स्थिर आहे पण ज्यावेळी आपण याला बल लावू त्यावेळी ती काय होते वस्तूला त्या गती मिळते इट स्पीड अँड डायरेक्शन चेंज सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अँड ऑब्जेक्ट इन मोशन अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स अ शेप ड्यू टू फोर्स व्हाईल नेनी व्हाईल नेडिंग अ ड्राफ्ट मेड फ्रॉम फ्ले फ्लॉवर म्हणजे काय सांगितलं आहे त्यांनी की बलामुळे आपण वस्तूचा आकारही बदलू शकतो त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी एखादं खूप स्पीडनं चाललं तर त्याला थांबवण्यासाठी सुद्धा आपण बलाचा वापर करत असतो गोळ्याला बल लावला तर म्हणजे कणकीचा गोळा आहे तुमच्या त्या कणकीच्या गोळ्याला जर बल लावला तर त्याचाही आकार काय होतो बदलतं बदलतो अ पॉटर ॲप्लायज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शिपिंग द पॉट रबर बँड व्हेन स्ट्रेचड एक्सपांड्स दे आर मेनली सच एक्झाम्पल्स कुंभार मडक्याला जसा विशिष्ट आकार देतो त्याचप्रमाणे रबर बँड ताणला की तेही प्रसरण पावते अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला या बॅलन्स अनबॅलन्समध्ये देता येतील पुढचा पॉईंट आहे इनर्शिया इनर्शिया मीन्स जडत्व वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स इन द अबसेन्स ऑफ अ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिस्ट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन लेटस सी द फॉलोइंग एक्झाम्पल बलामुळे काय होते एखाद्या वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले बलाशिवाय वेगवेगळ्या वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहेत म्हणजे आता ही तुमची वस्तू आहे ही स्थिर आहे पण त्याला बल लावल्यानंतर ती वेगळ्या दिशेने गेली किंवा बल त्याला प्रूफ झाला वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती जिथे दाखवली जाते तिथं काय तयार होतं इनर्शिया जड़त्व तयार होतं द ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे टेक पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास एका काचेच्या पेल्यावर पोस्ट कार्ड ठेवा किपो फायव्ह रुपीज कॉइन ऑन इट त्यावर काय करा पाच रुपयांचे नाणे ठेवा नाव स्किलफुली पुश द कार्ड आता पोस्ट कार्डला जोरात टिचकी मारा द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास हॅव यू इवन डन दिज नाने सरळ पेल्यात पडते हे पाहिलं आहे का तुम्ही करून बघा घरी आहात काय आहे तो कॉइन कुठे जातोय आणि नंतर मला सांगा की हा कॉइन नक्की कुठे गेला आता यामध्ये एक्टिव्हिटी सेकंड आहे है, हँग अ हा अ के जी मास ऑफ अ स्टँड विथ अ स्ट्रिंग एक लोखंडी स्टँडला दोऱ्या रे, दोऱ्याच्या साह्याने एक अर्धा किलोग्रॅमचं वस्तू असलेलं एखाद्या वस्तुमान लटकवा टाय अनादर स्ट्रिंग टू टू द मासेस अँड कीप इट हँगिंग काय त्याच वस्तुमानाला दुसरा दोरा बांधून लटकवत ठेवा नाव पूल द स्ट्रिंग टू विथ अ इर्क आणि काय, काय करा आता दोरा जो दुसरा आहे त्याला झटका देऊन खाली ओढा म्हणजे त्याला पटकन काय करायचं आहे खाली ओढायचं द स्ट्रिंग टू ब्रेक्स पुट द मास डज नॉट फॉल त्यावेळी काय होईल तो दोन नंबरचा दोरा आहे तो काय होईल लटकवत ठेवला तर आता दोन नंबर दोऱ्याला आपण झटका दिला किंवा ओढला तर त्या दोऱ्या तुटतो पण वस्तू खाली पडत नाही का असं होतं तर ती वस्तू जी आहे खा लावलेली एक नंबर दोऱ्याला ती कशी असते जड असते त्याचं वस्तुमान जड असतं आणि खालचा दोरा जो, जो पोकळ असतो त्याला आपण खाली ओढलं की ते पटकन खाली येत असते द स्ट्रिंग वन ब्रेक्स अँड द मासेस फॉल्स डाऊन दिस इज द प्रेशर ऑफ द टेन्शन डेव्हलपमेंट इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मासेस म्हणजे आता दोरा दोन हळूहळू खाली ओढा दोरा एक तुटतो वस्तुमान खाली पडते याचे कारण म्हणजे म्हणजे काय करायचे पहिल्यांदा आपण पटकन ओढला तर फक्त दोरा दोन नंबरचा तुटतो पण जर हळूहळू ओढत गेलो तर एक नंबरची वस्तू जी ठेवलेली असती तोही दोरा काय होतो आपला खाली येतो दॅट इज इनर्शिया यालाच आपण जडत्व इनर्शिया असं म्हणतो ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा द टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इट्स कॉल्ड इट्स इनरशिया वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला आपण काय म्हणतो इनर्शिया वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहते त्याला आपण म्हणतो इनरशिया दिस इज वाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन रिमेंस इन द स्टेट ऑफ मोशन इन द अबसेन्स ऑफ अन एक्सटर्नल फोर्स म्हणूनच बाहेरून बल प्रवृत्त न केल्यास स्थिर स्थितीत वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू ही नेहमी गतिमान स्थितीत येते म्हणजे ज्यावेळी ती जोरात आहे त्यावेळी ती वस्तू जोरातच येत असते स्टॉप असते तेव्हा ती नेहमी स्टॉप असते आता टाईप्स ऑफ इनर्शिया इनर्शियाचे थ्री टाईप्स आहेत फर्स्ट आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट शब्दातच आहे रेस्ट म्हणजे आराम विरामावस्थेतील जडत्व असं त्याला म्हणतात म्हणजे स्टॉप झाले आपण थांबलो यामधलं इनर्शिया एन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ द रेस्ट ड्यू टू इट्स इनर्शिया इनर इनहरंट प्रॉपर्टी वस्तूच्या ज्या स्वभाविक गुणधर्मामुळे ती आपल्याला विराम अवस्थेत बदल करू शकत नाही म्हणजे आता ही, ही वस्तू आहे ही विराम अवस्थेमध्ये आहे तशीच या आहे यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही त्यास आपण काय म्हणतो तर दीज प्रॉपर्टीज ॲज द इनरशिया ऑफ द स्टेट ऑफ रेस त्यालाच आपण ती इनर्शिया ते जडत व अवस्थेत आहे असं म्हणतो सेकंड आहे इनर्शिया ऑफ मोशन गतीचे जडत्व मोशन मीन्स गती त्याचे इनर्शिया काय आहे द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही म्हणजे ही, ही फिक्स आहे वस्तू यामध्ये कोणताही तुमचा बदल होणार नाही धिस इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया ऑफ मोशन त्याला आपण काय म्हणतो इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये पकडून ठेवणे किंवा पकडून राहणे फॉर एक्झाम्पल रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्युअस टू रिवॉल्व इव्हन आफ्टर इट इज स्विच ऑफ जो की तुमचा फिरणारा पंखा आहे विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही काळ तो काय होतो फिरत राहतो पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट जार्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप त्याचप्रमाणे बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये वस्तू काय होते आहे त्या स्थितीमध्ये असते पण त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही आता राह बसमध्ये उभे राहिल्यावेळी आपण उभे राहतो पण धक्का ब्रेक लागल्यानंतर आपण काय होतो पुढे झोकले जातो तिसरा पॉईंट आहे डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे दिशेचे जडित द इनर्शिया प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट डू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही म्हणजे ही तुमची गती आहे या दिशेने चाललाय तर या दिशेनेच जाणार ही दिशा काय होत नाही बदलत नाही कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड अ डायरेक्शनल इनर्शिया त्यालाच आपण काय म्हणतो तर डायरेक्शनल गतीची दिशा बदलू शकत नाही त्याचं आपण दिशेचे जडित्व असं म्हणतो फॉर एक्झाम्पल आहे इफ व्हेकल्स इन अ मोशन अलँग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स वाहन सरळ रेषेत गतिमान असताना द पॅसेंजर सिटिंग इन द आर थ्रॉन ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अ टर्निंग वाहन सरळ रेषेत गतिमान होत आहे पण अचानक वळण घेतल्यास प्रवासी काय होतात विरुद्ध दिशेला फेकले जातात त्याला म्हणतो डायरेक्शनल ऑफ इनर शिया आता त्यानंतरचा पॉइंट आता फोर्स बघितलं फोर्स मधले दोन टाईप्स बघितले पहिला आपण टाइप्स बघितलेला पहिला कॉन्टॅक्ट अँड अन कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट अँड अन कॉ नॉन कॉन्टॅक्ट बॅलन्स कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स सेकंड बघितला बॅलन्सड अँड अनबॅलन्सड फोर्स त्यानंतर आपला पुढचा पॉइंट जो आहे तो आहे प्रेशर प्रेशर म्हणजे दाब दाब म्हणजे काय तर यू मस्ट हॅव टायर्स टायर्स ऑफ टू व्हीलर्स अँड फोर व्हीलर्स गेटिंग प्रिझर्व द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल ऑर डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रिडिंग ऑफ प्रेशर द मशीन फेल्स द प्रेशर टू सर्टन व्हॅल्यू आता तुम्ही दोन चाकी म्हणजे तुमची गाडी किंवा फोर व्हीलरमध्ये दुचाकी किंवा चार चाकीमध्ये गाड्यांच्या टायरमध्ये आपण हवा भरताना पाहिले आहे हवा भरण्याच्या यंत्रणावर म्हणजे टायरमध्ये हवा भरतो एअर फिलिंग मशीन काही मशीननी भरतो तर काही आपण काय करतो दाबून भरतो म्हणजेच काय तर दाब दर्शवणारी जी तबकडी असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे काय असतात आकडे असतात हे आपल्याला कशाने दिसून येतं तर डिजिटल मीटरनी द मशीन फिल्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू यंत्रणाने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब आपल्याला वाढवलेला जातो किंवा वाढवला जातो यू हॅव अवे अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लायड फॉर फिलिंग एअर इन अ बायसिकल टाय टायर विथ अ हँडपंप त्याचप्रमाणे आपण आपल्या सायकलमध्ये हाताच्या हाता हातावर जो पंप असतो त्या हातपंपाने आपण काय भरतो सायकलमध्ये बल लावू लागतो हे तुम्ही बघितलंय किंवा पाहिलं पण असेल बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज अँड देन द एअर इज पुश्ड इनटू द टायर आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड म्हणजेच काय सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना आपण बल लावू आपल्याला बल लावावा लागतो आणि बल लावून हवेचा दाव वाढ वाढवून आपण ती टायरमध्ये हवा भरली जाते म्हणजे बल आणि टायर याचा काही संबंध आहे का बल म्हणजे फोर्स अँड प्रेशर म्हणजे दाब म्हणजे या दोन्हींमध्ये काय हे डिफरन्स आहे त्या जो राहिलेला पॉइंट आहे ॲक्टिव्हिटी आणि पुढचा पॉईंट हा उद्याच्या तासाला बघूया थँक्यू